बेळगाव येथे कर्नाटकात डांबणाऱ्या केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांना विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा मराठी बांधव एकवटले आहेत. सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. काळ्या दिनी निघणाऱ्या मुकमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, MA समिती, महिला आघाडी, शिवसेना, मराठी भाषिक युवा आघाडी आदी संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून मुकफेरीला सुरुवात झाली. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सायकल फेरीची सांगता करून सभेचे आयोजन करण्यात आले होते. 62 वर्षे अन्याय सोसत कर्नाटकात राहत असल्याचे दुःख सीमावासियांनी सांगितले. 1 नोव्हेंबर उद्या पुन्हा एकदा संपूर्ण बेळगाव सह सीमा भागात हा दिवस निषेध दिन म्हणून पाळला जातो. सीमा भागातील बांधव गेली 60 वर्ष आपल्यावरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लोकशाही मार्गाने हा लढा लढत आहे. उद्या पुन्हा एकदा तो दिवस उगवलेला आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण एकवटणार असून आपली ताकद त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायची आहे. उद्याचा काळा दिवस आपल्याला अत्यंत गांभीर्याने पाळला जायला पाहिजे. आमचा लढा हा कानडी भाषिकांच्या विरोधात नसून आमचा लढा हा केंद्र सरकारच्या विरोधात आहे. लोकशाहीच्या मार्गाने आमचा हा लढा आहे. लोकशाही लोकांच्या इच्छेला काही मान असेल तर हा सीमा प्रश्न आणि हा सीमा प्रश्न सुटला गेला पाहिजे आणि हा सीमा प्रदेश सरळ महाराष्ट्रात समाविष्ट केला पाहिजे. हा सीमा प्रश्न सोडविला जावा अशी एक साधी सुधी मागणी या भागातील जनतेची आहे आणि ही मागणी मान्य झालीच पाहिजे. सीमा प्रश्न हा सुटलाच पाहिजे.